खेळ झाले. काय म्हणायचं या वकिलांका, ह्यांच्या विश्वासातलो माणूस होतो पण आता हा असा केसानं गोळ कापल्यान. अण्णाने जवळ करून ठेवल्याने त्याचा फायदा घेतला हा. घरच्या माणसापेक्षा ह्याका सगळं ठाऊ घेतल्यान फायदो. माका तर आधीपासूनच म्हातारो लबाड वाटा होतो. गोगलगायनी पोटात पाय अशी गत आहे. फसवल्यान रे आपल्याक. अभिरामा, बाहेरची माणसं येऊन घर लुटून येतील तरी तू लक्ष नको देऊ. माझं काम होत म्हणून मी गेलो होतो. असला काम आहे का गेलं असशील. दत्ता अभिरामा, हे असे आपापसात वाद घालण्यापेक्षा काय करूस आता बघा. काय झालं आई? वकील येऊन गेले. त्यांनी सांगितल्याने रस्त्याकडची जमीन हा ती ह्यांनी त्यांच्या नावावर केलेली हा. काय पण अण्णा असं का करतील? सांगा होते त्यांना आजवर कवडी सुधीक घेतल्या नाही अण्णांकडून कामाच्या बदल्यात. त्यांनी त्याच्यासाठी जमीन दिली असा त्यांचा म्हणणं होता. नाही नाही, काहीतरी डाव आहे यात. माका तर सुषमावर संशय. ह्या घरात एका कधी पाय ठेवूक दिलास आहे? नाही गे बाय. तरी पण वाटो मिळालो तेव्हा कसा येईला त्या? कधी थांड वर करून बोलताना बघितलेलास का त्याका? सांगा ना. आता कसा फडाफडा बोलता बघितलास ना? मोबाईल पण इलो त्याच्याकडे. कसो कुणाक ठाऊक नाही. कळलं मका सगळं. त्यांनीच बोलिलं वकिलान. म्हणजे दोघ मिळून काहीतरी करत. आणि त्याच्या पाठीशी कोणीतरी असल्याशिवाय त्या बोलूची हिंमत नाही करणार. दोघा जण नक्कीच मिळालेली हत. घर लुबाडतील रे. काहीतरी करा, घराक वाचवा. आई सावरा स्वतःला. आम्ही सगळे आहोत ना. दत्ता भाऊजी, अभिराम, आता या विषयावर आपल्याला नुसतं बोलून चालणार नाही, कायदेशीर मार्गाने जावं लागेल. ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतील ना आपल्याकडे, ती सगळी चेक करावी लागतील. त्यातच काहीतरी धागेदोरे सापडतील. ते वकील खरं बोलतायत की खोट ते आपल्याला कळेल. भाऊजी, ते सगळे डॉक्युमेंट्स कुठे आहेत? मका नाही माहित. काय अण्णाने कधी मका काही दाखवलेलं नाही, कधी विश्वासात घेऊन काही सांगितलेलं नाही. त्यांनी सगळं त्या वकिलात सांगितलंय. ठेवला त्याच्यावर विश्वास आणि त्याने विश्वासघात केला. पण भाऊजी, ते डॉक्युमेंट्स घरातच असतील ना. बॅग, ट्रंक, कपाट सगळं शोधूया. ते डॉक्युमेंट्स मिळाले तरच आपल्याला काहीतरी मार्ग काढता येईल. अदरवाईज आपण काहीच करू शकणार नाही. आपल्याला जर वकील काकांना खोटं प्रूव्ह करायचं असेल तर वी नीड डॉक्युमेंट्स अभिराम. हो, वहिनी म्हणते ते बरोबर आहे. आपण डॉक्युमेंट शोधूया. पण एवढ्या घरात खय ठेवलेले असतील? काहीतरी सापडतील. वहिनी म्हणतात त्या करूया. सगळेजण शोधूया. अभिरामा, तू अण्णाच्या रूम मध्ये बघ. पूर्वा घे बरोबर. आमच्या खोलीत ट्रंकेत काय हात आहे बघ. हो, आपण शोधूया. जाऊ बाय, मी बघतोय पडताळात. छाया, नानाच्या रूम मध्ये बोला. नमस्कार नेने साहेब. नमस्कार. गुरु. या या
बसा. काय गुरु आज अचानक इकडं? हो एक काम निघालं म्हटलं. ह्या काम नेने वकिलाशिवाय कोण करू शकणार ना. बोला काय सेवा करू मी तुमची? ओ सेवा माझी कसली करतात, सेवा त्याची करा. त्यांनी माका हे हाडल्या. बर बोला त्याची काय सेवा करू? हो मांगरावरचो दिनकर ओळखतात ते का? दिनकर ओ सदाशिवाचो थोरलो जी. हा 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 बोला त्याच काय? ह्याचा या जमिनीचा काम खोळामला. त्यांनी समोरच्या माणसाक पैसे दिल्यात पण आता ते म्हणत कि ती जमीन त्याच्या नावावर नाही. हे काय नवीन नाही आहे. ही सोडवणूक करणार तुमचाच का? दिनकर जमिनीची किंमत किती? 4 लाख. आणि तू किती दिलेस? 60,000 दिले. होईल का आता? कसा हे बघ दिनकर, मी सांगतो तसं करा. तू मला माझी फी 5,000 रुपये दे आणि समोरच्या पार्टीला जमिनीच्या किमतीपेक्षा 50,000 रुपये जास्त दे. मग मी तुला बाहेरच्या बाहेर सगळं सेटल करून देतो. पण इतके पैसे हाडूचे काय? बघा तुम्ही विचार करा, नाहीतर दिलेले पैसे पण जातील. शेवटी जागा मिळणं महत्वाचं आहे ना. कोर्टात जाऊन काय होणार आहे? तारखा पडत राहतील, व्यवहार अधिक खोळामणार, त्यात खर्च अधिक होणार. बाहेर सेटलमेंट करायची असेल तर समोरच्या पार्टीशी मी बोलून घेईन, त्यात तुम्हाला मध्ये पडावं लागणार नाही. काय बोलायचं कसं बोलायचं हे मी सगळं बघून घेईन, पण त्यासाठी तुम्हाला माझी ठरलेली फी द्यावी लागेल. दिनकरा काय असली शंका तर आत्ताच विचारून घे वकील साहेबांना. कागदपत्रात होईल ना? सगळं बरोबर होईल, जमीन तुमच्या नावावर होईल. उगीच कोर्टात कशाला? म्हटलंय ना शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. दिनकरा योग्य माणसाकडे तू काढलंय, त्यांच्यावर सगळा सोप आहे. आणि काळजी आता अजिबात करू नको, ये घरा. तुम्हाला विचार करायला वेळ हवा असेल तर घ्या. नाही नाही तुम्ही म्हणतात तशाच करूया. माझी फी देते मी. मग तुमचं काम झालं, जमीन तुमच्या नावावर होईल. या कागदपत्रांमध्ये काय सापडला काय? नाही आई, या पेपर्स मध्ये काहीच नाहीये. प्रॉपर्टी संदर्भातले सगळे पेपर्स वकील काकांकडेच असावेत. म्हणजे सगळा वकिलांनी स्वतःकडेच ठेवला ना? हो पण आपण काहीतरी करायलाच हवं. वकील काकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं असेल तर ते पेपर्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. मी बघून घेईल त्या वकील काका, असं सोडणार नाही. भाऊजी जरा थंड डोक्याने विचार करायला हवा. रागाच्या भरात एखादं पाऊल उचललं तर आपलंच नुकसान होऊ शकतं. जोपर्यंत ते डॉक्युमेंट सापडत नाहीत तोपर्यंत आपण त्यांच्या विरोधात नाही उभं राहू शकत. म्हणजे आता सगळा संपला? नाही आई, काहीही संपलेलं नाही. आपण सगळे मिळून प्रयत्न करूया ना.
काय करायचं आपण? तुम्ही सगळे एकत्र येशाल? हे बघा, या घरामध्ये हे गेल्यानंतर तीन भावामध्ये वाद हा त्या वकिलाक बरोबर कळला हा. आणि ते ना त्याचो फायदो घेतल्यानी हा. जर हे वाद नसतील तर तो काय वाकडा करू शकणार नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी एकत्र येवा. मका वाद नको. होय, बाहेरच्या माणसानं आपला फायदा घेण्यापेक्षा आपण एकत्र येलेलो बघा. ठीक आहे, मी आहे तुझ्यासोबत. माधव जरी आजारी असला तरी मी आहे ना, आणि ही सगळी माझीच फॅमिली आहे ना. तुम्ही एकत्र येशात पण माझा काय? आतापर्यंत कोणी घरात माझ्याशी नीट बोलला नाही, आता तरी बोला. मी पण तुमची बहीणच असते. आहे माका घसून उचलून आणला काय गे? तसं नाय ग छाया. मग तूच सांग, राखी बांधून गे होते मा माझ्याकडसून. आता काय बहिणीक एकटा टाकतले? तू सांग त्यांका, मी पण असय त्यांच्या बरोबर म्हणन. असे तुम्ही सगळे एकत्र येलास ना, कोण वाईट करणार? हा सगळा चांगला होईल. देवा रे माझ्या माझ्या पोरांच्या पाठीशी उभा राह रे बाबा, उभो राह रे बाबा, उभो राह. आता निर्धास्त राह तू. वकील साहेबांनी एकदा शब्द दिलो म्हणजे जमीन तुझी झालीच म्हणा समाज. ये तू आता आणि घराकडे जाऊन बायलेक सांग आनंदाची बातमी. अरे बघतस काय? तुमचा काय? माझा काय असा त्याच्यात? जा असा आता सगळा त्याच्यामुळे. आता ते काय देऊचा असा ना तर सो कशीन दी. ये बरं येत आहे. ये येतो. ओके सर. तर मग नायकांच्या घरची काय खबर? अहो खबर आमच्याकडे कसली खबर तुमच्याकडे? अण्णांच्या खास मर्जीतले माणूस तुम्ही. येणं जाणं असता तुमचा. बरं झाला वाटणीचा चाललंय. आता माधवला आणखी बरं नाही. हो त्याका काय बरं नाय? एक झटक्यात मी दूर करीन सगळा. मग घोडं कशात आडलंय? अहो ती माधवची बायको, तिचो ह्या सगळ्यात विश्वास नाय. डॉक्टरला काढल्या. अहो डॉक्टरला घ्या, इंजेक्शन देऊ घेणार नाय. तू पेशंटा काय बरा करतो? ह्या तिका कळा खोया ना, चार चौघात माझो अपमान केल्या सोडूचे नाही तिका मी. तशी ह्या गावाची सीमा ओलांडू घेऊचे नाही मी तिका. सोडा रे, सोडा माका. निघून जा रे बाबा, सोडा माका. Mm-hmm.
रेडी गो नीलिमा थांब अभिराम मी बघते नीलिमा 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 माधव माधव काय झालं ये ये उठ इथे बस ये नीलिमा इथे बस इथे बस काय झालंय माधव नीलिमा खूप अस्वस्थ वाटतंय डोळ्यासमोर अंधारी आले थांब मी पाणी देते नीलिमा पाणी पी बर वाटतंय का आता थोडं बरं वाटतंय हे नीलिमा खूप विचित्र वाटत होत का अंगात ना एकदम त्राणच निघून गेले होते गरगरत होत हे सगळं असं का होतंय अचानक अरे अशक्तपणा आलाय ना तुला म्हणून असं होत असेल आपण विटामिन सुरू करू मग बरं वाटेल तुला मी आता ग्लुकोज देऊ नाही नको ठीक वाटते बरं वाटते नीलिमा मी मुंबईला जाऊ शकेन का माधव अरे काय बोलतोय तू मला खूप भीती वाटते मी आहे ना तुझ्यासोबत मी तुला काही होऊ देणार नाही पण तू हा असा विचार नको करू नीलिमा पण माधव प्लीज तू असा नाहीये आर्चिस त्याच्या मित्रांना काय सांगतो माहितीये ना माझे डॅड खूप ब्रेव आहे तो त्याच्या डॅडला असं नाही रे बघू शकत त्याच्या समोर असा नको ना रिॲक्ट होऊस आजकाल तुझी ही अवस्था बघून कधीही न घाबरणाऱ्या आर्चिसच्या चेहऱ्यावर पण भीती दिसतेय रे प्लीज माधव नीलिमा तू माझ्या सोबत आहेस ना मी कायमच तुझ्या सोबत आहे तुझा विश्वास आहे ना मी तुला काहीही होऊ देणार नाही काय झालं या काय सगळं व्यवस्थित दत्ता तुमचे अण्णा आशीष नाही गेले त्यांचा जाणं म्हणजे मोठा कारस्थाना अरे दोन डॉकेट माणूस असाच कसं जातो त्यांच्या मुळावरच गाव घातल्याने रे त्यांचा आधार तो पण घरातलो माणूस गेलो आणि होत्याचा नव्हता झाला रे हा कोणीतरी केलेला हा वे असाच झालेला नाही Thank you.
विजवता कोण आताय दिवो नको विजू रे बाबा नको विजू दिवो नको हा